कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत। जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झालेली असून त्यानुसार 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही आहे। मुंबईचा कणा मानली जाणारी लोकलही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मालगाडी वगळता संपूर्ण देशभरातील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे। त्यासोबतच मोनो मेट्रो एसटी बस खाजगी बसेसही बंद करण्यात आलेल्या आहेत। बाहेरील देशातून येणारी आणि जाणारी विमानसेवाही बंद करण्यात आलेली आहे। राज्यात आता फक्त केवळ अन्नधान्य भाजीपाला किराणा माल दूध मेडिकलचे दुकान रुग्णालय दवाखाने बँका यासारख्या अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहणार आहेत। त्याप्रमाणे वैद्यकीय वाहतूक महापालिका पोलीस सुरक्षा दल विद्युत इंटरनेट पेट्रोलियम बँकिंग आयटी मनुष्यबळ आणि मीडिया अशा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ ओळखपत्र दाखवून बेस्ट किंवा सरकारी बसने प्रवास करता येणार आहे। अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला सुरुवातीपासूनच राज्य सरकारकडून देण्यात येत होता। त्या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत आणि गरज पडली तर ही तारीख वाढवू शकते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। त्याप्रमाणे आधीच्या सूचनेनुसार थिएटर नाट्यगृह मॉल जिम स्विमिंग पूल पर्यटनस्थळे मंदिरही या महिन्याच्या शेवटपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। खाजगी कार्यालय आणि कंपन्याही पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त सरकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीही 5% आणण्यात आलेली आहे। बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाला थांबवण्यासाठी वृत्तपत्राची वितरण आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते डेपोधारक वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी वृत्तपत्र टाकणारी मुलं ही सर्व सहभागी असतात आणि या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाज असतो वितरण थांबवण्यात येणार आहे। दरम्यान राज्यात रक्ताची कमतरता असल्यामुळं गर्दी न करता रक्तदान करा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान जरूर करावे। भारतावर आणि महाराष्ट्रावर आलेल्या या कोरोना नावाच्या संकटाशी आपल्या सगळ्यांना एकत्रित झुंज द्यायची आहे। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करा आणि सरकारला सहकार्य करा। अशीच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा। लवकरच घेऊन पुढची अपडेट, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।